बारामती लोकसभेत नणंद भाऊजाईमध्ये लढत, राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी, तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार काटे की टक्कर। शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर। बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, तर अहमदनगरमधून निलेश लंकेना उमेदवारी, अमर काळे, भास्कर भगरे नाही संधी। परभणीतून रासपच्या महादेव जानकरांना उमेदवारी, राष्ट्रवादीच्या कोट्यातून जानकरांना उमेदवारी दिल्याची सुनील तटकरे यांची माहिती। जानकरांचा सामना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी। शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचं बंड झालं थंड, पुरंदरमधून सुनेत्रा पवारांना 1.5 लाखांचं मताधिक्य मिळवून देणार शिवतारेंचा निर्धार। महायुतीने सांगितलं तर नाशिक लोकसभा लढवणार, छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका। उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा आहे, फडणवीसांकडून कळलं, भुजबळांचं वक्तव्य। महायुतीत 4 ते 5 जागांवरून तिढा कायम असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्य। 1 ते 2 दिवसात तिढा सुटेल, फडणवीसांचं वक्तव्य। मनोज जरांगे निवडणुकीपासून दूरच राहणार, अपक्ष उमेदवारही देणार नाहीत, ज्यांना पाडायचंय त्याला पाडा, जरांगेंचं आवाहन। अंबादास दानवे ठाकरे गटातच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचं दानवेंकडून खंडन, 2 ते 3 वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार। मुंबईतील झोपडपट्टी धारकांचं मिठागराच्या जागेवर पुनर्वसन करण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध, पियुष गोयल यांच्यावर हल्लाबोल, झोपडपट्टी धारकांचं तिथेच पुनर्वसन करण्याची मागणी। गोविंदाने 2004 निवडणुकीत दाऊदची मदत घेतल्याच्या आरोपावर मी आजही ठाम, भाजपा नेते राम नाईक यांचं एबीपी माझाशी बोलताना वक्तव्य। उदयनराजेंनी घेतली शिवेंद्रराजेंची भेट, उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। टेलिव्हिजन क्षेत्रातील मानाच्या ENBA पुरस्कारांवर एबीपी माझाची बाजी, अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ ऑफ द इयर पुरस्कार, तर झिरो अवर बुलेटिनचा गोल्डन आणि सिल्व्हर पुरस्काराने गौरव। प्रदीप कुरुलकर प्रकरण, इरशाळवाडी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठी देखील पुरस्कार प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।